तोंटदार्य शाखेचे निजगुणानंद स्वामीजी यांना प्राणहानी संदर्भात संरक्षण देण्यात यावे यासाठी बेळगावमध्ये बेळगाव जिल्हा बसवाभिमान संघटना यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी बसवराज रोटी म्हणाले की निजगुणानंद स्वामी हे समानता, शिक्षण, संविधान व सामाजिक पर चिंतन या विविध विषयांवर जनतेमध्ये त्यांनी जागृती केली आहे. मात्र आता प्रश्न त्यांच्या जीवावर उठल्याने शांत न बसण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. दावणगिरीतून तब्बल 3 वेळा स्वामीजींना धमकीचे पत्र देण्यात आले आहे. यावर योग्य तपास करून या अशा धमक्यांवर निर्बंध घालावा असे यावेळी निवेदनाद्वारे सांगण्यात आले. देश विदेश वैचारिक क्रांति उंटु परम पूज्य निजगुणानंद महास्वामी मेलिंद मेले कोले बेदरिके बरतावे फोन काल मुखांतर ಹಾಗೂ ಪತ್ರಗಳ ಮುಖಾಂತರ ಅವರನ್ನು ಕೊಲೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂಥೇಳಿ ಕೆಲವೊಂದು ಹೇಡಿ ಮತಾಂಧರು ಅವರಿಗೆ ಬೆದರಿಕೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ವೈಚಾರಿಕ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನು ಮೂಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮ ಪೂಜ್ಯರ ಜೊತೆಗೆ ಅವರ ವಿರೋಧವಿದ್ದರೆ ವೈಚಾರಿಕ ಅತೆಯ ಮೂಲಕ ಅದನ್ನು ಎದುರಿಸಬೇಕು. ಅದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಅವರಲ್ಲಿ ವೈಚಾರಿಕತೆ ಇಲ್ಲದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಮತಾಂಧತೆಯಿಂದ ಅವರನ್ನು ಕೊಲೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅನ್ನುವಂಥ ಬೆದರಿಕೆಯನ್ನು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇಂಥ ಹೇಡಿಗಳನ್ನು, ಸಮಾಜ ದ್ರೋಹಿಗಳನ್ನು, ಮತಾಂಧರನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಬಂಧಿಸಿ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಬಸವಾಭಿಮಾನಿಗಳ ಒಕ್ಕೂಟದ ಪರವಾಗಿ ನಾನು ಮಾನ್ಯ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಲ್ಲಿ ಹಾಗೂ ಗೃಹ ಸಚಿವರಲ್ಲಿ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ತೇನೆ. ಯಾವಳಿಯ ಮೋರ್ಚಾತ್ ಅನಂತ್ ಗುಡಸ್, ಕೆ ಶರ್ಮಾ, ಬಸವರಾಜ್ ರೋಟ್ಟಿ, ಅಶೋಕ್ ಬಡಿಗೇರಿ ಸಹ ಅನ್ಯ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ. ಮಹಾದೇವ್ ಪವಾರ್, KNN City News, ಬೆಳಗಾವಿ.